एक नजर टाकूया अमरावतीच्या क्राईम डायरीवर. गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत एक महिला ही आरोपीच्या घरी भाड्याने राहते. आरोपीने तिथे येऊन प्लॉट खाली करण्याच्या वादातून तिला मारहाण केली व तिच्याशी अश्लील वर्तणूक करून तिचा विनयभंग केला. आरोपी भावेश पोपट, मिलन पोपट, अर्पित पोपट, कलम 392, 354, 294, 427 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे व पुढील कारवाई गाडगेनगर पोलीस करत आहेत. राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत एक महिला व आरोपी हे एकमेकांच्या शेजारी राहतात. आरोपीने शुल्लक कारणावरून तिला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपी नितीन सायवान, राहुल सायवान, कलम 294, 506 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे व पुढील कारवाई राजापेठ पोलीस करत आहेत. राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत एक महिला ही घटस्फोटित असून आरोपीने तिच्या घरातील वस्तूंची फेकाफेक करून तिला मारहाण केली. आरोपी तिला शारीरिक मानसिक त्रास देतो. आरोपी स्वप्नील कराले, कलम 506 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे व पुढील कारवाई राजापेठ पोलीस करत आहेत. धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत अशोक धांडे यांचा मुलगा रोहित हा ट्रॅक्टरवर कामाकरिता गेला असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. आरोपी प्रभू काकडे, कलम 279, 304 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे व पुढील कारवाई धारणी पोलीस करत आहेत. दर्यापूर पोलीस स्टेशन अंतर्गत राहुल कात्रे यांची हिरो होंडा शाईन MH27CF8157 क्रमांकाची गाडी घरासमोर उभी केली असता रात्री कुणीतरी अज्ञात चोराने चोरून नेली. आरोपी अज्ञात, कलम 379 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे व पुढील कारवाई दर्यापूर पोलीस करत आहेत.